जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनवर क्लिक करा, लाईक करा, शेअर करा. तसेच आमच्या व्हिडिओला कॉमेंट सेक्शनमध्ये आपले मत लिहा. ते बघा आपल्याला ओल्या नारळाच्या पुरणपोळ्या इतक्या मस्त टेस्टी झालेल्या आहेत. आता राखी पौर्णिमा आलेली आहे किंवा नारळी पौर्णिमा पण आलेली आहे, तर ह्या बनवून बघा, सगळ्यांना अगदी आवडतील. फ्रेंड्स, जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका. यापुढे सुद्धा आपण अशा छान छान रेसिपीज बघूया. धन्यवाद. चला तर मग बघूया आपण ह्या पोळ्या कशा बनवायच्या आहेत. बनवायला अगदी सोप्या आहेत, संपूर्ण व्हिडिओ बघा. आज आपण ओल्या नारळाची पुरणपोळी बनवणार आहोत. त्याच्यासाठी मी ही एक मोठी वाटी आहे, हे मी ओला नारळ खोवून घेतला होता आणि एकदा मिक्सरमध्ये ब्लेंड करून घेतला आहे. त्याच्यामुळे आपलं सारण अगदी खूप छान होईल. अगदी पॅन आपण गरम करायला ठेवला आहे. पॅन आपण गरम करायला ठेवलेलं आहे, त्यामध्ये थोडंसं आपण तूप घातलेलं आहे, एक टीस्पून. त्यानंतर 2 टेबलस्पून आपण बेसन घेतलं आहे. बेसन आपण थोडंसं परतून घेऊया तुपामध्ये, म्हणजे आपली पुरणपोळीचं जे पुरण आहे ते खूप अगदी छान मिळून होईल. अगदी म्हणजे त्याला बाइंडिंगसुद्धा होईल आणि त्याची चव पण अगदी खूप छान लागेल. आता हे थोडं आपण खमंग असं परतून घेऊया. आवरण्यासाठी आपण 1 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. थोडंसं आपण चवीप्रमाणे मीठ घालूया आणि मिक्स करूया. मिक्स केलेलं आहे, थोडंसं आपण पाणी घालूया आणि पीठ असं मळून घेऊया. पीठ आपण मळून घेतलं आहे, आता त्याला वरतून थोडंसं तेल लावून परत मळून घेऊया. पीठ आपण मळून घेतलेलं आहे, आता झाकून 10 मिनटं बाजूला ठेवूया. आपलं बेसन खमंग भाजून झालं आहे, विस्तव बंद करूया. त्याच पॅनमध्ये आता हा आपण ओला नारळ घेऊया आणि त्याच्यामध्ये आपण ह्याचा निम्मा गूळ घालायचा आहे. जर आपल्याला जास्त गोड पाहिजे असेल तर आपण अजून थोडा गूळ घालू शकतो. मी हा 1/2 वाटी गूळ घेतलेला आहे, चिरून घेतलेला आहे. आता हा आपण चांगला मिक्स करून घेऊया. चांगला मिक्स करूया, हे आपण अगदी चांगलं मिक्स करून घेऊया, म्हणजे हे गरम करताना आपल्याला जास्त वेळ लागणार नाही. कारण का हे थोडं ओलं असल्यामुळे गूळ पण आपला चांगला मेल्ट होऊन जाईल. तर चांगलं मिक्स करूया. आता ह्याच्यामध्ये आपण जे बेसन भाजून घेतलेलं होतं ते पण घालूया आणि आता परत मिक्स करून हे मिश्रण आपण चांगलं गरम करून घेऊया, म्हणजे हा गूळ पण तो आटला जाईल. मिक्स केल्यानंतर आपण आता हे आटवायला ठेवलेलं आहे, विस्तव चालू केलेलं आहे, मंद विस्तवावरती आपण हे आटवून घेऊया. आता ह्याच्यामध्ये आपण थोडी वेलची पावडर घातलेली आहे, मिक्स करूया. आपलं आता हे चांगलं घट्ट झालेलं आहे, बघू शकता आपण. आता ह्या स्टेजला आपण विस्तव बंद करूया आणि हे आपण सारण जे आहे हे थंड करून घेऊया. मळलेल्या पिठाचा एक छोटासा गोळा बनवून घेतलेला आहे, त्याला आपण थोडंसं आपण पीठ लावूया आणि पुरीसारखं लाटून घेऊया. पुरी एवढं लाटून घेतलेलं आहे, आता ह्याच्यामध्ये आपण 2 टेबलस्पून हे सारण ठेवूया आणि ह्याचा गोळा बंद करून घेऊया. आपण जसं मोदक बनवतो तसं आपण हे करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर वरचा जो हा एक्सेस पोर्शन जो आहे, पीठ जे आहे ते आपण काढून घेऊया. आता ह्याला परत आपण थोडंसं पीठ लावून घ्यायचं आहे आणि आता पातळ लाटून घेऊया. आपण ही पोळी लाटून घेतलेली आहे, तवा गरम करायला ठेवला होता, तवा चांगला गरम झाला आहे. आता ह्याच्यावरती आपण पोळी घालूया. पोळी घातलेली आहे, आता छान दोन्ही बाजूंनी भाजून घेऊया. पोळी आता आपण उलट करून घेऊया, दुसऱ्या बाजूंनी पण भाजून घेऊया. पोळी आता आपण परत एकदा उलट करूया आणि वरतून थोडंसं तूप घालून छान खरपूस अशी भाजून घेऊया. साजूक तूप घातलेलं आहे. आता आपण ही पोळी काढून घेऊया. अशा प्रकारे सर्व आपण पोळ्या बनवून घेऊया.
आपल्या नारळाच्या पुरणपोळ्या आता रेडी आहेत. सर्व्ह करताना आपण त्याच्यावरती छान अगदी साजूक तूप घालायचं आहे. त्याच्याने अगदी ती छान खमंग अशी लागेल अगदी. आता नारळी पौर्णिमा आलेली आहे किंवा राखी पौर्णिमा आलेली आहे, तर ह्या दिवशी आपण ह्या ओल्या नारळाच्या पुरणपोळ्या बनवू शकतो.